यांच्या दादरमधल्या स्मृतीस्थळी पोहोचलेले आहेत अभिवादन करण्यासाठी. वेदांत नईम आपल्या सोबत आहेत, आपण वेदांतकडनं अधिक माहिती घेऊया. वेदांत, घेण्यासाठी आमचे सगळे मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. वेदांतकडनं माहिती घेण्यापूर्वी दीपक केसरकर बोलतात, आपण तिथे जाऊया. या ठिकाणी आशीर्वाद घेतलेले होते. आता मंत्रिमंडळातले मंत्री ज्यावेळेला कामकाज सुरू करतील त्यावेळेला बाळासाहेबांचे आशीर्वाद तर घेतायतच, परंतु त्याच्याबरोबर बाळासाहेबांचे जे विचार होते, त्यांच्या ज्या योजना होत्या, त्यांचा महाराष्ट्रासाठी असलेला विचार हा प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही आणि आमचे सहयोगी भाजप आणि त्याचे नेते फडणवीस साहेब हे सर्वजण आम्ही कटिबद्ध आहोत. आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा विचार घेऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही आज सर्वजण या ठिकाणी त्यांना नमन करण्यासाठी आलो आहे. आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या कामकाजाला सुरुवात करणार आहोत. आम्हाला अजून डिपार्टमेंटच मिळालेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे डिपार्टमेंट घेण्यापूर्वीच आम्ही बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्यायला इथं आलेलो आहोत. आणि ज्यावेळेला आदरणीय मुख्यमंत्री महोदय आले त्याला तुम्ही बघितलं तर केवढा तरी प्रचंड पाऊस होता आणि त्यावेळेला आम्ही सर्वांनीच बाळासाहेबांना नमन केलेलं आहे. भर पावसात नमन केलेलं आहे, भिजत नमन केलेलं आहे. याच्यामध्ये बाळासाहेबांच्याबद्दल आमची असलेली निष्ठा दिसते. किशोरीताई या आमच्याच जिल्ह्यातल्या आहेत आणि अतिशय प्रेमळ आहेत. त्यांच्यावर काही जबाबदारी दिल्यामुळे त्यांना काही बोलायला लागत असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला अजिबात राग नाही. आमचं ठरलेलं होतं की प्रत्येकजण आपल्या खात्याचा कारभार सांभाळण्यापूर्वी आणि मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेऊन जायचं आमचं पूर्वीच ठरलेलं होतं. थोडंसं गौप्यस्फोट त्यांनासुद्धा करायला लागतो की मला काहीतरी माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांना कदाचित कळलं असेल की आम्ही मंत्रालयात जाण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेणार, त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं असेल. देखिए, हमने जब हमारे मुख्यमंत्री जी शिंदे साहब ने शपथ ली थी तो पहले ही हम लोग बाबा साहब के दर्शन के लिए हम सब लोग आए थे और बारिश में भीगते हुए हमने ये दर्शन लिया था. ये हमारी श्रद्धा है उनकी तरफ. तो हमने जबकि हमने हमारी मंत्री पद की शपथ ली है लेकिन अब तक हमारा कारोबार चालू नहीं हुआ है. तो इसके लिए हम लोग जब अपना कारोबार शुरू करेंगे तो बाला साहब के जो विचार थे, उनकी जो प्रेरणा थी, उसको लेके हम लोग कारोबार करने वाले हैं. इससे इसके लिए अपने मंत्री पद का पदभार संभालने से पहले हम लोग यहाँ आ रहे हैं, बाला साहब को नमन करेंगे. उनकी जो महाराष्ट्र के तरफ सद्भावना थी, जो विचार थे, और उसकी प्रेरणा लेके हम महाराष्ट्र के विकास के लिए कार्यरत है. जबकि हम भी नहीं हमारी सहयोगी पार्टी भाजप, फडणवीस साहब सब इसके लिए कटिबद्ध है और हम अच्छा कारोबार करेंगे और बाला साहब के विचार लोगों तक लेके जाएंगे और उसके विचारों से प्रेरणा लेके अच्छा कारोबार महाराष्ट्र में करेंगे. तर मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून प्रवेश करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद आम्हाला घ्यायचे होते आणि त्यामुळेच 2 दिवसापूर्वी शपथबद्ध झालेले शिंदे गटातले सर्व मंत्री आज बाळासाहेब ठाकरे